हाय, शुभ सकाळ मंडळी. तर सकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी पाठीमागे सर्व पाहू शकता. गावातली सकाळ असते म्हणजे एकदम कोकणातली सकाळ, एकदम शांत, पक्ष्यांचा आवाज, एकदम पक्ष्यांचा किलबिलाट, खूप मस्त वाटतंय. तर सकाळी सकाळी पप्पांनी तर उठून घातले. तर आता आपल्याला जायचंय साखळीला. त्या ठिकाणी आपली मशीन आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला उखळ घालायची. तर आपण आता त्या साखळीला जाणार आहोत. तर चला. नमस्कार मंडळी, मी अनंत चाळके झलक कोकणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मित्रांनो, पाठीमागे पाहू शकता आपण आता साखळीला पोचलेलो आहोत आणि आता जवळजवळ 7 वाजलेले आहेत, म्हणजे एक अर्धा तास लागला आम्हालाही यायला. आणि या ठिकाणी आपलं ट्रॅक्टर आहे पाठीमागे, तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तर चला या. हाय तासांडे, आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन शेतात जायचंय. त्या ठिकाणी आता उखळ घालायची आहे. बघा, अशा प्रकारे ही जी ट्रॅक्टरची नांगरट असते, एवढी नांगरट एका फेरीमध्ये होते. तर आपल्याला वरा धरायचा असो, वरा धरायचा म्हणजे काय असतं ते मी आता दाखवतो. आता पप्पा धरतील वरा, म्हणजे जेणेकरून कसं नांगरट करायला बरं पडतं, यासाठी तो वरा धरला जातो. हा बघा, आता आपण हे मधून घेऊन येत आहोत, म्हणजे त्याला वरा बोलतात, जेणेकरून नांगरट करायला बरं होतं, बरं पडतं. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला नांगरट करावी लागते, म्हणजे असा वरा धरून तुम्ही जर नांगरट केली तर बरं पडतं.
हाय मंडळी, तर पाठीमागे पाहू शकता की पप्पा आता नांगरतायत. आता शेवटचा एक कोपरा राहिला आणि हात पण पाहू शकता कसे झालेत मातीमध्ये. पण खूप मजा आली, थोडंसं दमायला पण होतं बट मजा येते. कारण कसं असतं की आता आपण 7 वाजता ट्रॅक्टर चालू केलेला आहे, आता वाजले साधारण 10 वाजलेले आहेत, तर साधारण 3 तासातही 8 कोपरे झालेले आहेत, म्हणजे मोठ्या फाळ्या आहेत. हे बघा या पाठीमागे किती लांब लचक अशी मोठी फाळी आहे. तर फायनली आता हे काम आपलं आता कम्प्लीट होणार आहे. थोडंसं पावसाचं वातावरण दिसतंय पाठीमागे, पाहू शकता पावसाचं थोडं वातावरण आहे. तर आता थोडीशी राहिली आहे ती उकळ कम्प्लीट करतो. तर या मित्रांनो, तुम्ही पण उकळ घालायला. हाय मित्रांनो, तर आता हात पाहू शकता कसे झाले आहेत, लाल फडक झालेले आहेत. तर आता पप्पांनी माझ्या ट्रॅक्टर पकडलाय, सो मतलं तोपर्यंत म्हणाले की तू नाश्ता करून घे. सो आपण आता नाश्ता करणार आहोत इथे बसून. आणि शेतात नाश्ता करण्याची जी मजा असते ना, ती काही वेगळीच असते. कुठल्या हॉटेलमध्ये जरी खाल्लात ना तुम्ही, तरी त्या जेवणाला एवढी चव नसेल. पण या शेतामध्ये जी भाकरी खाल्ली जाते ना, त्याला जी चव लागते ना, ती कुठल्याच हॉटेलमध्ये नसेल मित्रांनो. तर नाश्ता करायला या. या ठिकाणी मी नाश्ता करतोय, कारण सकाळी येताना, कारण कसं शेतकरी माणसं असतात ती सकाळची कधीच नाश्ता घरी करून येणार नाही. कारण त्यांना जो नाश्ता लागतो तो शेतातच लागतो. कारण जोपर्यंत शेतात ती नाश्ता करत नाही तोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही. जर त्यांनी घरी केला तर त्यांचं घशाखाली, म्हणजे घशाखाली घास पण उतरणार नाही त्यांच्या. तर म्हणून शेतकरी जी लोकं असतात ती नेहमी आपल्या शेतात जाऊन नाश्ता करतात. सो तुम्ही पण या, नाश्ता करू. काय आहे हे बघा, अंड्याची भुर्जी या दिल्या ना औषधीन. मी काय बघते हे बघा, हे आहेत भाकऱ्या आणि ही आहे अंड्याची भुर्जी. तर आता अंड्याची भुर्जी आणि भाकरी आपण खाणार आहोत. तर तुम्ही पण या आणि हात पण पाहू शकता अशा प्रकारे आहेत आणि अशा हातानेच खावे. या ठिकाणी आपली सर्व उखळ घालून झालेले आहे. आता पप्पा त्या ठिकाणी एकदम पुढे थोडंसं नांगरायचं आहे, त्या ठिकाणी उखळ घालायची आहे, त्या ठिकाणी आता जात आहे. तोपर्यंत नाश्ता करतो मी, नाश्ता करायला या. हे बघा मित्रांनो, ही आपली आता ह्या 7-8 कोपऱ्यांची ही उखळ ती कम्प्लीट झालेली आहे. आणि उखळ असं ती पाऊस नसताना घालायची लागतं, कारण नाही तर कसं पाऊस बिऊस पडत असं आणि त्याच्यात तुम्ही नांगरलास तर सगळा चिखल होऊन जातं, चिखल होता नाही. त्याच्यासाठी पाऊस नसताना काम करू जा असता तो वायस. आता पाऊस थांबलो आपण, वायच वायच गळती चालू आहे. इलो तर सगळा काम आमचा थांबतला, त्यामुळे कारण एवढा झाला की आमका दुसरीकडे पण जावचा, दुसरीकडे नांगरूक जावचा. बघा संसार, संसार सगळं घेऊन चालायचा लागता. डिझेल, भाकरी, पाणी, रेनकोट, छत्रे सगळा घेऊन फिरायचा लागता. बघा तर आता मी जातोय ट्रॅक्टर धरायला, कारण पाऊस येणार आहे. तो फटाफट कामं केली पाहिजेत. पप्पांना थोडंसं जमत नाही सध्या, कारण हात पाय दुपण दुखत आहेत, कारण आता वय पण त्यांचं झालं आहे. सो त्यांना जमत नाही तरी पण ते करतात. सो मदतीसाठी आम्हाला पण यावं लागतं. सो चला जाऊया, आता थोडंसं नांगरायचं आहे, ते नांगरून घेऊ फटाफट. हाय, लय मोठो पाऊस इल्लो त्यामुळे सगळं वाईट काम थांबलेला आणि भिजाक पण झाला आहे बघा. आणि मंडळी, ह्या ज्या पाठीमागे ट्रॅक्टर बघतात त्या पॉवर टेलर हा, शक्ती जो पॉवर टेलर हा, तर याची किंमत लगभग मार्केटमध्ये तुमका 1,75,000 ते 2,00,000 भेटतात. आणि खरं जरा 13 HP म्हणजे 13 HP ह्या ट्रॅक्टर हा, लोड पण खूप लोड वगैरे घेतात असं चांगला आणि टेन्शन नाही आणि चालूसाठी पण बेस्ट आहे. फक्त आपल्या ताकद होईल की ट्रॅक्टर जर 2 तास चालला तर 2 तास चालायची ताकद होईल. ह्याच्यात कसा थोडे कष्ट करूचे लागतात, कारण ट्रॅक्टर तर 8 तास दिवसभर पण चालात, पण दिवसभर चालायची ताकद असली तर काय टेन्शन नसतं. आणि अतिशय चांगलं वेगाने काम होतं. साधारण हे जे कोपरे आहेत बघायला गेलं तर ह्या फाळ्या आहेत सर्व. जर कोपरे बघायला गेलं तर 1 तासामध्ये 6 ते 8 कोपरे आरामात होऊन जातात. आणि दिवसाला म्हणजे 1 तासाला ह्याला 1 लिटर
डिझेल जातं आणि एका तासाचे आम्ही जवळजवळ 450 रुपये घेतले जातात. म्हणजे काही ठिकाणी जास्त पण आहेत, 500 पण आहेत, आमच्याजवळ 450 पण आहेत, असं आहे. तर मंडळी अशी होती आजची व्हिडिओ. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता करवंदीचं झाड आहे, सर्व खूप सारी करवंद पण आहेत. कधी आलात तर खायला या. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.